नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। पुन्हा एक महत्त्वपूर्ण स्कॉलरशिप अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। इथे वाचू शकता, डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, भारत सरकारतर्फे स्कॉलरशिप आहे, जबरदस्त स्कॉलरशिप आहे। तुम्ही ते बघू शकणार आहात न्यूज अँड इव्हेंटमध्ये। 26 जुलैला हे अपडेट आला आहे। यशस्वी योजनेबद्दल माहिती देतो आहे। याची PDF आपल्या हातात आहे। 15,000 विद्यार्थ्यांना इथे स्कॉलरशिप मिळणार आहे। किती मिळणार आहे इथे बघा, 75,000 रुपये जर का तुम्ही 9वी-10वीमध्ये असाल आणि त्याच्यापुढे तुम्ही असाल तर 1,25,000 रुपयांपर्यंत इथे स्कॉलरशिप आहे। कशाप्रकारे सिलेक्शन प्रोसेस आहे, शेवटची तारीख काय आहे, कशाप्रकारे अप्लाय करायचं, फॉर्म कसा भरायचा, सगळं तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतोय। त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा। महत्त्वपूर्ण व्हिडिओज बनवतोय, नक्कीच तुम्हाला याचा फायदा घ्यायचा आहे। तर मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे। या डिपार्टमेंटतर्फे स्कॉलरशिप दिली जाते। या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। आपल्या आयकॉनिक मराठी टेलिग्राम चॅनलवर पण तुम्हाला माहिती मिळून जाईल। तर इथे बघा, ही PDF आहे, यावर क्लिक केल्यानंतर ही PDF आपल्यासमोर ओपन होते। तर इथे बघा कोणासाठी आहे, PM यंग अचीवर स्कॉलरशिप अवॉर्ड आहे। ही स्कीम दिली जाते व्हायब्रंट इंडिया अंतर्गत। PM यशस्वी योजना या योजनेचं या स्कॉलरशिपचं नाव आहे। ओके, 15,000 विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप दिली जाते। मग तुम्ही OBC मधून आहात, ओके, EBC मधून आहात, EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमधून तुम्ही आहात, म्हणजे तुमची इन्कम कमी आहे, आर्थिकदृष्ट्या तुम्ही मागास आहात, तर आपल्याला ही स्कीम मिळू शकते, ही स्कॉलरशिप मिळू शकते। त्याच्यानंतर DNT स्टुडंट आहात। DNT म्हणजे काय, तर बघा त्याचा फुल फॉर्म पण इथे दिला आहे। तर यापैकी तुम्ही असाल तर तुम्हाला इथे स्कॉलरशिप मिळणार आहे। ओके, आता किती मिळणार आहे, तर आपले जे पालक आहे किंवा आपल्या घरच्यांची सगळ्यांची इन्कम ही 2.5 लाखांपेक्षा कमी पाहिजे तर आपण इथे पात्र आहोत। आता बघा, स्टडी कशामध्ये करतोय, तर 11वीसाठी पण आहे, 9वीसाठी पण आहे, म्हणजे 9वी-10वीसाठी आहे, 11वी-12वीसाठी आहे। आता बघा, 9वी-10वीमधून आपण अप्लाय करतोय तर 75,000 रुपये पर इयर मिळते, म्हणजे एका वर्षाला 75,000, 9वीला 75, परत 10वीला 75। त्यानंतर 11वी-12वीमधून आपण अप्लाय करतोय तर आपले किती मिळते, 1,25,000 पर इयर मिळते, म्हणजे 11वीला पण मिळणार, 12वीला पण मिळणार। हॉस्टेल फी वगैरे आहे, स्कूल फी वगैरे आहे, ती पण आपल्याला मिळणार आहे। आता नेमकं ही कोणाला देणार आहे, तर एक सिलेक्शन प्रोसेस यांनी ठेवली आहे। तर काय ठेवणार आहे, ते यशस्वी एंट्रन्स टेस्ट आहे, जी की कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। इथे बघा, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि त्यावर, म्हणजे ते ज्यांना चांगले मार्क पडतील त्यांना ही स्कॉलरशिप मिळणार आहे। म्हणजे असे 15,000 विद्यार्थी हे ठरवणार आहे त्या एक्झामद्वारे। मोड कसा आहे, तर कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे, ऑनलाईन एक्झाम असणार आहे। 27/7/2022 पासून 26/8/2022 पर्यंत ही स्कॉलरशिप असणार आहे, म्हणजे शेवटची तारीख 26/8 आहे। ओके, तुम्हाला काही करेक्शन असेल तर 31/8 पर्यंत तुम्ही करू शकणार आहात। ॲडमिट कार्ड 5/9ला येऊन जाईल। एक्झामची तारीख 11/9/2022 आहे, त्या दिवशी तुमची एक्झाम होईल। एक्झामचा रिझल्ट तुम्हाला ईमेल ID वर या वेबसाईटवर मिळून जाईल। जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमच्या बँकेमध्ये ही अमाऊंट येऊन जाणार आहे। ओके, डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे, तर इथे बघा दिले, आधार नंबर जो की बँकेला लिंक पाहिजे, इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, हे सगळे डॉक्युमेंट इथे लागणार आहे। ओके, आता फॉर्म कसा भरायचा, तर इथे बघा दिली ही वेबसाईट, यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा सगळी माहिती आली आहे। PM यंग अचीवर स्कॉलरशिप अवॉर्ड जो आहे त्याची माहिती आली आहे, म्हणजे PM यशस्वी योजनेची माहिती आली आहे। आता इथे इम्पॉर्टंट डेट्स आहे, ज्या की मी तुम्हाला सांगितलेल्या आहे। रजिस्टर कसं करायचं, जर पहिल्यांदा आपण या अकाउंटवर आलो असेल, या वेबसाईटवर आलो असेल, तर आपल्याला रजिस्टर करून घ्यायचं आहे। म्हणजे कॅन्डिडेट नेम, ईमेल ॲड्रेस, आपली जन्मतारीख, पासवर्ड इथे टाकून आपल्याला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे। अकाउंट क्रिएट केल्यानंतर पुन्हा या वेबसाईटवर यायचं आणि लॉग इन म्हणायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपला जो ॲप्लिकेशन नंबर आला आहे तो टाकायचा आहे, पासवर्ड टाकून सबमिट करायचा आहे। जेव्हा आपण इथे रजिस्टर करतो तेव्हा आपल्या ईमेल ID वर कन्फर्मेशन येतं, ते कन्फर्मेशन केल्यानंतर आपला हा ID आणि पासवर्ड मिळतो, तो टाकून आपण इथे फॉर्म भरू शकतो। मग सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर हे पहिलं पेज होतं, ज्याच्यामध्ये बेसिक डिटेल्स भरावी लागतात, म्हणजे आपलं नाव, नॅशनॅलिटी, जन्मतारीख, मेल आहोत, फिमेल आहोत, ही सगळी माहिती भरून घ्यायची, जी की बेसिक आहे। 7 नेक्स्ट करायचं, त्याच्यानंतर ॲड्रेस आहे, एक्झाम डिटेल्स आहे, एज्युकेशन डिटेल्स आहे,
त्याच्यानंतर अदर डिटेल्स आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. तर दुसरं जे आहे ॲड्रेस, ॲड्रेसमध्ये आपला पूर्ण पत्ता भरायचा आहे, 7 नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघा एज्युकेशन डिटेल्स आहे, मग आपलं 10वी झालं आहे, मग किती मार्क पडले होते, कुठल्या स्कूलमधनं केलं आहे, काय केलं, जिथे जिथे रेड मार्क आहे ते भरायचं आहे, जिथे जिथे नाही आहे ते नाही भरलं तरी चालतं आहे. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर बघा आपल्याला अदर डिटेल्स विचारले, मग बाकी अजून आपण काही शिक्षण घेतलं असेल किंवा काही करत असेल तर त्याची डिटेल्स टाकायचे. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे, मग इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे आणि ते बघा कास्टचं वगैरे सर्टिफिकेट असतं ते लागेल, मग त्याची साईज किती पाहिजे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, याच फॉर्मॅटमध्ये अपलोड करा आणि एवढीच साईज पाहिजे, याच्यापेक्षा जास्त असेल तरी ते अपलोड होत नाही हे लक्षात घ्या. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर 7 नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपली सिग्नेचर आणि फोटोग्राफ अपलोड करायचं आहे, फोटोग्राफची साईज किती पाहिजे, ओके JPEG फॉर्मॅटमध्ये पाहिजे, सिग्नेचरचं पण सेम आहे, हे केल्यानंतर 7 नेक्स्ट करायचं आहे. 7 नेक्स्ट केल्यानंतर आपण आपलं जे ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करू शकतो आहे. डाउनलोड केल्यानंतर इथे बघा दिले कधी डाउनलोड करायचं, ते डाउनलोड इथे आपण करू शकणार आहोत. डाउनलोड केल्यानंतर आपली ती एक्झाम होणार आहे, एक्झाम झाल्यानंतर आपला रिझल्ट लागेल, रिझल्टमध्ये आपण पास झालो तर आपल्याला ही स्कॉलरशिप मिळणार आहे, जी की चांगली आहे, अमाऊंट पण चांगली आहे. अनेक जणांचं आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण करता येत नाही आहे, तर नक्की त्यांना शेअर करा, व्हॅल्युएबल माहिती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.